देगलूर शहरातील व तालुक्यातील ताजा आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आजच आमच्या YouTube चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राइब करा। नमस्कार, मी तेजस्विनी गायकवाड, ताजा हालात न्यूज लाइव मध्ये आपले स्वागत। आपण पाहत आहात ताजा हालात न्यूज लाइव। जागतिक योग दिनानिमित्त भारतीय जनता पार्टीच्या देगलूरच्या वतीने राजशेखर मंगल कार्यालय रामपूर रोड देगलूर येथे योग प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले। यावेळी आध्यात्मिक आघाडी मराठवाडा संयोजक राजेश महाराज देगलूरकर, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश पाटील बेंबरेकर, भाजप तालुका अध्यक्ष शिवाजी कणकंटे, भाजप शहराध्यक्ष अशोक गंदप्पार, नगरसेवक प्रशांत दासरवार, धोंडीबा कांबळे, प्राध्यापक उत्तमकुमार कांबळे, व्यापारी आघाडी जिल्हाध्यक्ष मुन्ना सावकार पबितवार, अशोक साखरे, प्रशिक्षक ढग्गेसर, संयोजक गंगाधर दाऊलवार, चिल्लरवार सर, बाबू भंडरवार, बजरंग दासरवार, युवा मोर्चाचे सचिन कांबळे, माधव पाटील, यावेळी शहरातील अनेक महिला, पुरुष, युवक व युवती आदींची उपस्थिती होती। यावेळी स्वच्छता जागर या टीममधील देगलूर शहरात अनेक वर्षापासून निस्वार्थीपणाने स्वच्छता, झाडे लावा झाडे जगवा याचे यथोचित सन्मान करण्यात आले। कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी युवा मोर्चा शहराध्यक्ष अशोक कांबळे, सौरभ मधुरवार, जयवर्धन कांबळे, संतोष मर्तुळे यांनी परिश्रम घेतले। ताजा हालात न्यूज ब्युरो, नांदेड। आंतरराष्ट्रीय योग दिवस आज 21 जून देगलूर शहरामध्ये भारतीय जनता पक्षाच्या वतीनं आज योग से शक्ती रोग से मुक्ती आंतरराष्ट्रीय योग दिवस आज देगलूर शहरात भारतीय जनता पक्षाच्या वतीनं प्रशिक्षण देण्यात आलं आणि आपल्यासोबत योग प्रशिक्षण सर आहेत ढगे सर। सर नमस्कार, आज आपण प्रशिक्षण देण्यात आलं याच्यामध्ये कोणते कोणते योगासन आज जे आसन घेण्यात आले, जे आंतरराष्ट्रीय योग दिवसामध्ये जे प्रोटोकॉल आहे त्या हिशोबाने उभं राहून काही आसन आहेत, काही बैठक स्थितीमध्ये आसन आहेत, काही झोपून आहेत पोटावरचे आसन, काही पाठीवरचे आसन आणि प्राणायाममध्ये कपालभाती आणि अनुलोम विलोम आणि ध्यान याचा समावेश आहे आणि यामुळे माणसाला आंतरिक शक्ती प्राप्त होते आणि व्यायामाने आपले शरीराचे मसल मजबूत होतात आणि प्राणायामने आपल्या शरीरामध्ये मनस्थिती ठीक होते, म्हणजे शारीरिक आणि मानसिक हे संतुलन घेण्यासाठी या पॅकेजचा पूर्ण उपयोग केलेला आहे, निवड केलेली आहे आणि याची निवड अशी केलेली आहे की पूर्ण जगभर हे पॅकेज स्वीकारावं, कारण याच्यापेक्षा आणखी काही बरेचसे अभ्यास आहेत पण त्यांना त्यांनी स्थान दिलेलं नाही। आणि कपालभाती आणि अनुलोम विलोम आणि याच्यामध्ये शांतीपाठ आणि त्यानंतर जे ध्यान आहे याला महत्त्व दिलेलं आहे, तर हे ध्यानही तेवढंच महत्त्वाचं आहे। आणि या आंतरराष्ट्रीय योग दिवसामध्ये मला बोलवण्यात आलं आणि या ठिकाणी सुंदरसा वर्ग झाला आणि बरीचशी उपस्थिती होती, सगळ्यांनी या योग वर्गाचा लाभ घेतला आणि या भारतीय जनता पार्टीच्या वतीने मला इथं बोलावून या वर्गाचे मला जे संचालन करायला लावलं आणि योग वर्ग घ्यायला लावला, त्यामध्ये बऱ्याच साधकांनी याचा लाभ घेतला आणि सगळेजण या साधना करून आपले संतुष्ट आहेत, समाधानी आहेत आणि आनंदी झालेले आहेत आणि संकल्प घेतलेला आहे त्यांनी की हा वर्ग म्हणजे योग हा आपल्या आपल्या घरी हे रोज सकाळी 5 ते 7 या वेळामध्ये करण्याचा संकल्प घेतलेला आहे बऱ्याचशा साधकांनी, तर हे समाधानाची गोष्ट आहे। ओम। जागतिक योग डे निमित्त देगलूर में राजशेखर मंगल कार्यालय में भारतीय जनता पार्टी की ओर से जो आज का योग सत्र शुरू किया था, उस योग सत्र के प्रारंभ में मैं आज योग डे के निमित्त सबको हार्दिक बधाइयाँ देता हूँ। और जो कि कम समय में जो आज योग सत्र जो चालू किया है यहाँ पे, बहुत ही सुंदर सरल और सादे सोपे भाषा में एक योग सत्र का यहाँ पे आयोजन किया गया था। आचार्य जी श्री ढगे जी आए थे यहाँ पे, उन्होंने बहुत ही अच्छा ऐसा मार्गदर्शन किया है, मैं उनका यहाँ पे बहुत ही आभार व्यक्त करता हूँ। और जो कि आज के जो हमारे कार्यकर्ते हो उन्हें बोला है कि यहाँ पे जो आज योग सत्र जो आज का पहला सत्र चालू होगा है ये कंटिन्यू करने के लिए हम सबके मदद करेंगे, संकल्प किया है।
तो मैं उनके संकल्प पूरा करने के लिए उनकी जो भी मदद चाहिए, क्योंकि मैं भी पतंजलि योग सेंटर का योग शिक्षक ही हूँ और यहाँ पे एक वैदिकीय अधिकारी हूँ आयुष का, और इस उपलक्ष्य में मैं सभी देगलूर वासियों से एक विनंती करता हूँ कि आज जो भी योग का संकल्प आपने लिया है उसमें आज और एक संकल्प हर जन ने लेना चाहिए कि हर अपने घर के सामने थोड़ी सी जगह होती है, एक औषधि वनस्पति वहाँ पे लगाने का सब लोगों ने प्रयास करना चाहिए, एक संकल्प लेना चाहिए। जो कि आज आचार्य जी ने बताया कि गुड़वेल जैसी जो कि महत्वपूर्ण औषधि है जो अपने देगलूर और देगलूर के परिसर में बहुत सारी मिलती है, वो गुड़वेल है, अश्वगंधा है, जो कि हमारे ग्रामीण भाग में उसको ढोर कामुन्याचा गड्ढा ऐसा बोलते हैं मराठी में उसको, तो वो भी कोरोना में बहुत ही अच्छा है। शतावरी के बहुत सारे पौधे हमारे आजू बाजू में है, जो भी वनस्पति है, कि हम लोगों ने एक 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 तो भी झाड़ आज के इस शुभ अवसर पर लगाना चाहिए। और इसी बात को मैं समाप्ति करते हुए धन्यवाद, और फिर से एक बार मैं भारतीय जनता पार्टी और सभी कार्यकर्ताओं को धन्यवाद देता हूँ, उनको शुभकामनाएं देता हूँ। अंतरराष्ट्रीय योग दिवसानिमित्त मी आज इथं ढगे सर येऊन आपल्याला मार्गदर्शन केले, मी त्यांचं इथं स्वागत करतो देगलूरच्या वतीने। भारतीय जनता पार्टी या मोदीजीने जे संकल्प केलेले आहे की स्वस्थ बनो, अच्छे बनो, तंदुरुस्त बनो, निरोगी बनो, असं आपल्या भारतातले अनेक वनस्पती आहेत आताच डॉक्टर साहेबांनी सांगितले, आणि योगगुरू आपले जे ढगे सर इथे येऊन आम्हाला मार्गदर्शन केले। आता या जगामध्ये आता मार्गदर्शन केल्यामुळे आपल्याकडे ऑक्सिजन असताना सुद्धा आपल्याला बाहेर देशातून आणावं लागलं, कारण का म्हणजे आपले झाडं वनस्पती कमी झाल्यामुळं लोकांनी झाडं लावायला पाहिजे आणि निरोगी राहायला पाहिजे आणि त्या अगोदर व्यायाम केलं पाहिजे। आता जे व्यायाम गुरुनं सांगितलेले आहे मी त्यांचं माझ्या वतीनं माझ्या कुटुंबाच्या व भारतीय जनता पार्टी या पक्षाच्या वतीनं मी त्यांचं इथं ऋण व्यक्त करतो, आभार व्यक्त करतो। व मला जे इथं सूचना दिली आपले अशोक गंधपवारजी शहराध्यक्ष आमचे धडाडीचे आता भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष आहेत, आणि इथे तालुका अध्यक्ष आमचे शिवाजी मामा कणकंटे, राजेश महाराज देगलूरकर, प्रकाश पाटील बेंबरेकर उपाध्यक्ष जिल्हा, तसेच ह्या जिल्ह्याचे खासदार प्रतापरावजी पाटील चिखलीकर आणि आमचे जिल्हा अध्यक्ष व्यंकटरावजी पाटील गोजेगावकर यांनी जे संकल्प केलेले आहे की या नांदेड जिल्ह्यामध्ये पहिले प्रथम देगलूरला प्राधान्य दिलेले आहे की योगासन करावे आणि योगगुरूला पाठवून आमच्याकडे आम्हाला निरोगी करण्यासाठी त्यांनी जे संदेश दिलेले आहे, मी ढगे सरचं मी आभार मानून माझे दोन शब्द संपतो। जय हिंद, जय भारत। भारतीय योग दिनानिमित्त राजशेखर मंगल कार्यालय येथे आमचे भाजपचे नेते आदरणीय खासदार जिल्हाध्यक्ष श्रीमान व्यंकटरावजी पाटील गोजेगावकर यांच्या सूचनेनुसार आज आमचे देगलूरचे शहराचे अध्यक्ष अशोक अण्णा, प्रशांत आशरवार, अशोक कांबळे, सर्व टीम गंगाधर दावलवार या सर्व टीमांनी नांदेडचे जे आम्हाला सूचना केल्या आहेत त्या सूचनेप्रमाणे राजशेखर मंगल कार्यालय येथे आज सर्वजण योगास येऊन योग प्रशिक्षण घेऊन आज आम्हाला सहकार्य करून, तसेच या योगाचे ढगे सर त्यांनीसुद्धा बहुमोल असं आम्हाला मार्गदर्शन केलेले आहेत, त्याच्यासाठी या सर्व लोकांचे आभार मानतो। आज आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त देगलूर येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीनं जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार आदरणीय प्रताप पाटील चिखलीकर, जिल्ह्याचे श्रीमान जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेवकर, तालुका शिवाजी कणकंटे, शहराध्यक्ष अशोक गंधपवार, अशोक कांबळे देगलूरकर यांच्या नियोजनानं आज भारतीय जनता पार्टीचे योग दिनानिमित्त योग शिबिर आयोजित केलेलं आहे। त्याचा असा मानस आहे, योग से शक्ती और योग से मुक्ती, रोग से मुक्ती असा हा संकल्प आहे। माणसामधला जो वाईट विचार मारण्यासाठी आणि चांगली शक्ती निर्माण करण्यासाठी भारतीय
समाजामध्ये भारतीय जीवनामध्ये एक निरोगी आयुष्य जगण्यासाठी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त भारतीय जनता पार्टीमध्ये हा योग दिवस साजरा करण्यात आला। त्याचा अनेक लोकांनी त्याला प्रत्यक्ष ग्रामीण आणि शहरी भागातील लोक यामध्ये सामील झाले आणि या योग शिबिराचे धडे देणारे श्री ढगे साहेब यांनी अत्यंत असं उत्कृष्ट असं मार्गदर्शन केलेलं आहे आणि तो फक्त या योग दिनाचा संकल्प नाही तर आपल्या दैनंदिन जीवनामध्ये रोज किमान अर्धा तास तासभर इतर प्रत्येकाने हा व्यायाम करून आपल्या मनामध्ये जे वाईट विचार आहेत सर्व अवयवांना एक शक्ती देण्याचं काम आपण सर्वांनी करून आपण निरोगी आयुष्य जगावं असा संकल्प भारतीय जनता पार्टीने केलेला आहे। आपण सर्वांनी त्याचं अनुकरण केलं तर आपण रोगमुक्त झाल्याशिवाय राहणार नाही असं मी सांगतो। धन्यवाद। मी सौ राजकन्या नागोरी। आम्ही स्वच्छता अभियान 6 वर्ष झाले आम्ही करतो आहे। पर्यावरण ठिकठिकाणी स्मशानभूमीचा बराच परिसर आम्ही बदलून टाकला मेहनतीनी। झाडं लावतच नाही तर संगोपन पण करतो आहे। अजून कॅरीबॅग निवारणवर काम केलं। परत स्वच्छतेसाठी आम्ही जागोजागी लक्ष दिलेलं आहे। आमची टीम अविरतपणे काम करते आहे प्रामाणिकपणे। आणि आज आंतरराष्ट्रीय योगा दिवस तर माणसाचं तण आणि मन काही सगळं काही करण्यासाठी फार स्वस्थ राहणं फार आवश्यक आहे आणि त्यासाठी आजचे आम्हाला ह्या टीमचे धन्यवाद पार्टीचे धन्यवाद मानते की आज आम्हाला बोलवून त्यांनी उपकृत केलं आणि योगाबद्दल विशेष माहिती स्वामीजींनी दिली। धन्यवाद। आज 21 जून 2021 आंतरराष्ट्रीय 7वा योग दिवस म्हणून आज इथे साजरा करत आहोत। देगलूर शहर अतिशय उत्कृष्ट असं शहर असून या शहरात नांदेडचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर, जिल्हा अध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर, तालुका अध्यक्ष कनकंटे साहेब, शहराध्यक्ष अशोक गंधकर साहेब या सर्वांच्या मार्गदर्शनाने या ठिकाणी योग दिवस आयोजित करण्यात आलेला आहे आणि हे योग दिवस अतिशय यशस्वी झाल्याचं या ठिकाणी लक्षात येतं। कारण या ठिकाणी भरपूर लोक असे या ठिकाणी आलेले आहेत आणि योग दिवसाचा आज उत्कृष्ट असं योग क्रिया श्री ढगेसरांच्या माध्यमातून या ठिकाणी झालेला आहे। आणि या प्रसंगी धोंडीबारावजी कांबळे साहेब, प्रशांत दासरवार, प्रकाश पाटील बेंबरेकर इत्यादी मान्यवरसुद्धा उपस्थित होते आणि यांच्या समक्ष या ठिकाणी अतिशय उत्कृष्ट असं योग दिवस साजरा करण्यात आलेला आहे। आणि आयोजक श्री शहराध्यक्ष अशोकरावजी गंधपवार साहेबांचं मी या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो, तसेच ढगे साहेबांचंही धन्यवाद व्यक्त करतो। धन्यवाद।